आज आपण एक इंटरेस्टिंग रेसिपी बनवतो आहे, चिकन करी। बघू शकता किती सुंदर रंग आला आहे भाजीचा आणि एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। खास करून ही रेसिपी बॅचलर लोकांसाठी, स्टुडंटसाठी आहे। एकदम सोप्या पद्धतीची रेसिपी आहे, कोणीही सहज करू शकेल अशी ही रेसिपी आहे। आता ही कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनेलवर खूप सारे रेसिपीज टाकलेले आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता। चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। आज आपण चिकन करी बनवतो आहे, त्याच्यासाठी आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि ते स्वच्छ करून घेतलेलं आहे। दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे आणि त्याच्या स्लायसेस करून घेतलेले आपण या अशा पद्धतीने पातळ पातळ। 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आपण आणि 3/4 इंच आपण अदरक घेतलेलं आहे आणि 2 टेबलस्पून आपण खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं आहे, आणि वाटीभर कोथिंबीर घेतले आहे आणि त्या कोथिंबीरच्या आपण देठही घेतलेले आहे। आता गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकून घेतोय। आपण मसाला तयार करतो आहे, त्याच्यात आपण हा 2 मीडियम साईजच्या कांद्याच्या स्लायसेस टाकून घेतो आहे आणि त्याला कमी गॅसवर छान परतवून घेतो आहे। ब्राऊन होईपर्यंत कांदा छान परतवतो आहे। साधारण 4 ते 5 मिनटं कमी गॅसवर आपण ह्याला शिजवून घेतो आहे। बघू शकता किती छान झाला आहे कांदा। आता त्याच्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 3/4 इंच अद्रक आहे, त्याचे तुकडे करून ते टाकून घेतो आहे आणि कांद्यासोबत अद्रक लसूण पण छान परतवून घेतो आहे कमी गॅसवर। 2-3 मिनटं आपण अद्रक लसूण आणि कांदा छान परतून घेतो आहे। बघू शकता किती छान परतवलं गेलं, एकदम ब्राऊन झालेलं आहे। आणि त्याच्यामध्ये आता 2 टेबलस्पून सुकं खोबरं टाकून घेतो आहे आपण, खोबऱ्याचा खीस आहे हा, आता ते टाकून घेतलेलं आहे। आणि खोबरं आपण शेवटी याच्यासाठी टाकलं आहे की खोबरं नंतर खूप जळून जातं आणि जळकट टेस्ट येते। आता आपण 1 मिनटं खोबरं कमी गॅसवर परतवून घेतो आहे कांद्यासोबत आणि त्याच्यामध्ये आता आपण 1 वाटी कोथिंबीर टाकतो आहे। त्याच्यामध्ये कोथिंबीरच्या दांड्या पण आहेत, दांड्या टाकल्याने खूपच छान टेस्ट येते, देठ आहेत कोथिंबीरचे ते पण टाकायचे आणि छान कोथिंबीरची असं श्रिंक होईपर्यंत छान परतून घ्यायचं। साधारण 2 मिनटं तरी आपण कमी गॅसवर कोथिंबीर परतून घेतो आहे। आपला आता मसाला परतवून झालेला आहे, आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आणि थंड करून घेतो आहे। आता आपला कांदा लसूण अद्रक आणि कोथिंबीरवाला मसाला थंड झालेला आहे, आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला काढून घेतो आहे आणि थोडंसं आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याची एक छान फाईन अशी स्मूथ पेस्ट करून घेतो आहे। एकदम स्मूथ पेस्ट करायची। बघू शकता किती छान पेस्ट झालेली आहे, एकदम स्मूथ झालेली आहे। आता चिकनसाठी आपला मसाला तयार झालेला आहे। ज्या कढईमध्ये आपण मसाले परतवून घेतले त्या कढईत आपण 7 टेबलस्पून तेल टाकून घेतो आहे। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे, तेल अजिबात गरम केलेलं नाही आहे। आपण 4 टीस्पून आपण तिखट टाकून घेतो आहे। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे, तेल अजिबात गरम नाही आहे आपलं आणि आता हळूहळू तेल गरम होत आहे आणि आपलं तिखट आहे ते शिजायला सुरुवात झालेली आहे। तेव्हा आपण आता याच्यामध्ये 2 टेबलस्पून पाणी टाकून घेतो आहे आणि पाणी टाकल्याने आपले मसाला तिखट जळणार नाही आणि त्याचा छान रंग येईल। जसं पाणी टाकलं तसं गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि अजून थोडं आपण पाणी टाकून घेतो आहे म्हणजे आपला तिखट जळायला नको। असं केल्याने तिखटाचा लाल रंग एकदम खुलून येतो आणि भाजीचा रंग पण खूप छान येतो। बघू शकता किती छान रंग आला आहे। आता आपण कांदा, कोथिंबीर, अदरक, लसूण जे वाटून घेतलेलं आहे परतून, जो मसाला तयार करून घेतला आहे तो टाकून घेतो आहे आणि मसाला आपल्या तिखटामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता, तुम्हाला जास्त तिखट हवं असतं जास्त टाकायचं। आणि आता आपण हे सगळे मसाले तिखटमध्ये छान मिक्स करून घेतो आहे आणि त्याला 4 मिनटं तरी कमी गॅसवर शिजवून घेतो आहे। बघू शकता तेल सगळीकडनं सुटायला लागलेलं आहे, आपला मसाला छान परतवून झालेला आहे। 4 मिनटं आपण त्याला परतवून घेतलेलं आहे। आता ह्या मसाल्यामध्ये आपण कोरडे मसाले टाकून घेतो आहे। 1/2 टीस्पून आपण हळदी पावडर टाकतो आहे, 2 टीस्पून आपण धनिया पावडर टाकतो आहे आणि ह्याला धनिया पावडर आणि हळदीला छान मिक्स करून घेतो आहे।
आणि मिक्स करून त्याला 1 ते 1.5 मिनिट मसाल्यासोबत छान शिजवून घेतोय. आपला मसाला आता शिजवून झालेला आहे. बघू शकता किती छान दिसतोय. सगळीकडनं तेल सुटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये 1/2 किलो आपण जे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते टाकून घेतोय. आणि गॅसची फ्लेम आपण कमी ठेवली आहे. आता सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे. मसाले की चिकनला व्यवस्थित कोट झाले पाहिजे. आपण अजून इथे मीठ टाकलेलं नाही आहे. अजिबात पाणी पण टाकायचं नाही. आणि याला छान मिक्स करून घेऊन आपण आता झाकण ठेवून त्याला 7 ते 8 मिनिटं कमी गॅसवर ठेवून देतो आहे. आता झाकण मध्ये मध्ये उघडायचं आणि छान परतवून घ्यायचं म्हणजे आपले मसाले आणि चिकन खाली लागायला नको म्हणून. आता 4 मिनिटं झालेले आहे. आपण झाकण उघडून बघतोय आपलं चिकन किती शिजलंय ते. आपण त्याला एकदा मिक्स करून पुन्हा झाकण बंद करून 4 मिनिटं अजून शिजवून घेतोय. टोटल 8 मिनिटं आपण शिजवून घेतलेले आहे. आपलं चिकनला पाणी सुटायला लागलेलं आहे सगळीकडनं. आता या स्टेजवर आपण मीठ टाकून घेतो आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. इथे मी 1/2 टीस्पून आपण टाकून घेतो आहे. आणि त्याच्यामध्ये आपण रेग्युलर गरम मसाला जो वापरतो तो 1 टीस्पून टाकून घेतो आहे. आणि चिकन मसाला जो आहे तो आपण 3 टीस्पून टाकून घेतो आहे. चिकनचा हा स्पेशल मसाला आहे. हा मी विकतच घेतलेला आहे, घरी केलेला नाही आहे. आता सगळे मसाले आपण चिकनसोबत व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे. आणि त्याला 1.5 ते 2 मिनिटं कमी गॅसवर मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे. आणि चिकन मसाल्यासोबत आपण 2 मिनिटं छान शिजवून घेतो आहे कमी गॅसवर. 2 मिनिटं आपण चिकन कमी गॅसवर शिजवून घेतलेलं आहे. आता आपण झाकण ठेवून त्याला 4 ते 5 मिनिटं कमी गॅसवर शिजवून घेतो आहे. आता 5 मिनिटं मसाल्यांसोबत आपण झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे. बघू शकता आपण झाकण उघडल्यावर किती छान दिसत आहे. सगळीकडनं तेल सुटलेलं आहे. मसाल्यासोबत छान फ्राय झालेलं आहे चिकन. अशा पद्धतीने शिजवलं तर ते खूप छान टेस्ट लागते. आता मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून आपण ते पाणी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आपल्याला किती रसा हवा आहे त्याप्रमाणे पाणी टाकायचं. आता अजूनही मसाला घट्ट आहे. आता त्याच्यामध्ये आपण पुन्हा थोडं पाणी टाकून घेतो आहे आणि मिक्स करून घेतो आहे. जितकं रसा हवा असेल तेवढं पाणी टाकायचं. आता पुन्हा पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आपण त्याला मिक्स करून घेतो आहे चिकनला. बघू शकता किती रसा ठेवलेला आहे. एवढा पातळ रसा ठेवलेला आहे. आणि आता आपण झाकण ठेवतो आहे आणि कमी गॅसवर 7 ते 8 मिनिटं आपण त्याला शिजवून घेतो आहे. आता 7-8 मिनिटं झालेले आहे. आपण झाकण उघडून बघतो आहे. चिकन बघू शकता किती छान शिजलेलं आहे. आणि रस्सा पहा किती सुंदर झालेला आहे. तेलाचा तवंग किती छान आलेलं आहे. आणि आपलं चिकन पण खूप छान शिजलेलं आहे. थोडंसं प्रेस करून बघायचं चिकनला ते शिजलं आहे की नाही ते. बघू शकता रस्सा किती सुंदर झालेला आहे. रंग पहा किती छान आलेला आहे. आणि चिकन पण आपलं शिजलेलं आहे. आपलं चिकनची करी तयार झालेली आहे. एकदम सोप्या पद्धतीची आहे. खूपच टेस्टी लागते. आता आपण थोडंसं कोथिंबीर टाकून घेतो आहे आणि त्याला गॅस बंद करून घेतो आहे. आपलं आता चिकन करी तयार झालेली आहे. आणि आपण आता त्याचं प्लेटिंग करून घेतो आहे. एकदम टेस्टी अशा चिकन करीचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. त्याचा रंग पहा किती छान आला आहे. चिकन पण खूप छान शिजलेलं आहे. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका. कॉमेंट करून सांगा. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. धन्यवाद.